हेलो बच्चू, की हाल चाल। नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी उमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो बघा, शेळीपालन तर सर्वच करताय, तुम्ही यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ पण बघितले असेल। कोणते व्हिडिओ बघा, काही फालतू यूट्यूबर सांगताय 1 कोटी कमवले, 2 कोटी कमवले, 3 कोटी कमवले, 10 लाख कमवले, 5 लाख कमवले, काही काही सांगतात एवढे कमवले तेवढे कमवले। त्याच्यामधलं मी पण एक आहे, पण आपण रियालिटी सांगत असतो। आपण काय अशा फेक जोक गप्पा मारत नाही, आपण खर्च सहित उत्तर सांगत असतो। त्याच्यामुळं अशा काही गोष्टी आहेत, तुम्ही ऐकलं जशी शेळीपालनात एवढा पैसा कमवता येतो, तेवढा पैसा कमवता येतो, मग 100 मधले 99% फार्म बंद का पडतात? पडतात ना, 95% तर आरामशीर पडतात। 100 मधले 95 फार्म जर बंद पडत असले, जर या धंद्यामध्ये एवढा पैसा असला, सगळं काय असलं, तर मग हे फार्म बंद का पाडतात? याच गोष्टीचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे की बाबा, पैसा आहे, सगळं काय आहे, सगळेच म्हणतात की पैसा आहे। रंदे भैया, तुम्ही पण करताय, 3-4 वर्ष झाली, तुमचे वडील बी करत होते 15 वर्षापूर्वी, तुमचे आजोबा करत होते 50 वर्षापासून, तर मग तुम्ही करताय, तर मग बाकीचे 95% लोक का बंद पडताय? किंवा ते 5% लोक काय करतात जेणेकरून त्यांचं बंद पडत नाही? चला तर मित्रांनो, तुम्हाला आज सांगतो याच्या मागचे काही कारण। सर्वप्रथम मित्रांनो, त्या यूट्यूबवरल्या यशोगाथा पाहून शेळीपालन करण्याची सुरुवात करणे किंवा मोटिवेशन घेणे ही सगळ्यात मोठी चूक त्या शेळीपालकाची होत असते। आता याच्यातून काय होतं माहिती आहे का? तुम्ही जेव्हाही तुम्ही त्या यूट्यूबवर पाहत्या की असं झालं तसं झालं, त्यावेळेला तुमचं त्या तोट्याकडं लक्ष जात नाही, तुम्ही फक्त फायदा बघतात। ही रियालिटी आहे। यूट्यूबर लोकांनी कितीही समजून सांगितलं तुम्हाला की याच्यात तोटा होऊ शकतो, 95% बंद पडतात, तरीही तुम्हाला सांगतो, तुमच्यापैकी जे 95% जे बंद पडणार आहे का, त्यांच्या लक्षात ते येणार नाही। त्यांच्या लक्षात फक्त एवढंच राहतं की मी काही करून शेळीपालन सक्सेस करीन आणि याच्यात सक्सेसफुल राहीनच आणि लोकांना दाखवून देईन कमी किती सक्सेसफुल होऊ शकतो। पण याच्यामध्ये काय होतं, ते दाखवून देण्याच्या गडबडीमध्ये त्याच्या काहीतरी चुका होतात आणि त्याच्यामुळे मग त्याचं शेळीपालन बंद पडतं। आता त्या चुका कोणत्या, त्या चुका कसल्या प्रकारच्या, ते तुम्हाला सर्व काही सांगतो मी व्यवस्थित। बघा, जसं की त्याला सक्सेसफुल करून दाखवायचं असतं, तर मग तो काय करतो, 1 लाख 2 लाख रुपये जमा करतो। एक तर सर्वप्रथम काही काही निम्मे लोक तर असे असतात, शेळीपालन सुरुवात करायची म्हणल्यानंतर कर्ज काढून शेळीपालन सुरू करतात, पण त्यांना त्याच्यातला काहीही अनुभव नसतो। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला शेळीपालन करायचं आहे ना, याच्यात अनुभव हा केल्यानंतरच येणार आहे, हे मी मान्य करतो। परंतु तरीही याच्यात अनुभव असणे किंवा अनुभवी व्यक्ती सोबत असणे खूप गरजेचं आहे, नाहीतर मग त्याला ते 95% लोक भागी पडतात आणि ते शेळीपालन बंद पडतं। कारण काय आहे ते तुम्हाला सांगतो। सगळ्यात एक नंबर, लोक मॉर्टॅलिटी थांबवू शकत नाही। सुरुवातीचे जे आपले जोडीदार असतात, शेळीपालक असतात, ते शेळीपालकांना त्यांची मॉर्टॅलिटी थांबवता येत नाही, किंवा त्यांच्या फार्मवर आलेला जो रोग आहे तो रोग त्यांच्याकडून थांबवला जात नाही आणि त्याच्यानंतर मग शेळीपालन बंद पडतं। किंवा मग काय होतं, चारा अवेलेबल नसणे किंवा मग शेळ्यांना बंदिस्त करणे। आता काय असतं, फिरस्तीच्या शेळ्या बंदिस्त करायच्या, मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यातला अनुभव नसतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या प्राण्याला काय गरजेचं आहे तेही तुम्हाला कळालं पाहिजे। जर तुम्ही प्राण्याला बंदिस्त करताय, तर तो प्राणी बंदिस्तचा आहे का फिरस्तीचा तुम्ही घेतला, तेही तो खूप गरजेचं आहे। कारण डायरेक्ट फिरस्तीचा प्राणी बंदिस्त होत नसतो आणि त्याला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला शिकून घ्यायच्या असतात आणि त्या माहिती नसल्यामुळं तुमचं शेळीपालन बंद पडतं, किंवा मग त्या गोष्टींच्या अभावी तुम्हाला ते जमत नाही आणि तुमची मॉर्टॅलिटी होते। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, तुमच्याकडून पिल्ले वाचवल्या जात नाही किंवा तुमच्याकडे पिल्लं जगत नाही, म्हणावं तसे पिल्लं बनत नाही। आता तुम्ही गंज प्रयत्न करत्या की जास्त दुधाच्या शेळ्या घ्याशान, त्यांना खाऊपिऊ घालण्याचा प्रयत्न करशान, पण काय विषय असतो, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी पिल्लांना काय रोग झाला त्याचं निदान तुम्हाला कळत नाही। उपाय तर तुम्ही करू शकता एखाद्याला विचारून की दादा असं असं होईल, उपाय तुम्ही करू शकता, पण तुम्हाला निदानच कळत नाही नेमकं याचे लक्षणं काय काय आहे। कारण काय असतं तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला त्याचा अनुभव नसतो। दुसरी गोष्ट काय असती, लोक व्हिडिओ पाहते आधा अधुरा आणि मग काय होतं, आधा अधुरा व्हिडिओ पाहिला, हां, तर या कारणाच्या गोष्टीमुळे तुम्हाला ते जमत नाही। आता ते कसं तुम्हाला सांगतो। आता मला काही दिवसापूर्वी फोन आला होता,
दादा लवकरात लवकर उपाय सांग म्हणे, शिळीला PPR झालाय, लवकर उपाय सांग नाहीतर शिळी मरण. आता मी म्हटलं बाबा तू आधी कारण नेमकं लक्षणं तर सांग काय म्हणे, शिळीला सर्दी झाली PPR झाला. अरे बाबा म्हणलं सर्दी नॉर्मली होत असते शेळ्यांना, त्याला PPRची काय ट्रीटमेंट नाही, तू PPRचे लक्षणं जाणून घे, जसे की गुळकांडी असते, शेळी रुंगते वगैरे वगैरे त्याला सांगितलं मी. हा शांती मिळाली म्हणे ते, आता बरं झालं तुम्ही सांगितलं. तर अशा काही गोष्टी असतात, तुम्हाला ते कारण माहीत नसतं ना, किंवा त्या रोगामध्ये काय काय होतं ते माहीत नसतं. याच्यामुळे सगळ्यात गरजेचं काय आहे, एखादा माणूस तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणे, ते खूप म्हणजे खूपच गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणते शेळीपालन एवढं परवडतं तर मग बंद का पडतं, तर तेच कारण आहे. तुमच्याकडे एक तर मॉर्टॅलिटी थांबत नाही, दुसरी गोष्ट तुमचं नियोजन व्यवस्थित नसतं, तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेळीपालन बंद पडण्याची म्हणजे काय, एकतर कर्ज काढून तुम्ही शेळीपालन चालू करताय, किंवा कुठून तरी पैसे जोडून किंवा घरचे तुमचे स्वतःचं भांडवल जमा केलेले असेल ते चालू करून तुम्ही शेळीपालन चालू करताय. पण तुम्ही एकले असले ना, तुम्हाला जर घरच्यांचा सपोर्ट नसला ना, हे बंद पडण्यामागे खूप मोठं कारण घडतं. आता ते बंद का पडतं, कारण एका माणसाचं काम नाही आहे मित्रांनो, हे कमीत कमी दोघं माणसं लागतात, एक जण पिल्लांकडे लागतं, एक जण शेळ्यांकडे लागतं. कारण ते दिसतं तेवढं सोपं नाही आहे आणि दिसतं तेवढं अवघडही नाही आहे. पण मग हे बघा हे बघा हे बघा बघा सला मार खायगी एक दिन. आणखीन काय गोष्टी आहे बघा, सपोर्ट नसणे ती एक वेगळी गोष्ट आहे. आता तुम्हाला सपोर्टही आहे, सगळं आहे, पण आता घरच्यांना कुठं अनुभव आहे, घरच्यांनाही अनुभव नसल्यामुळे तुमचं शेळीपालन बंद पडतं. त्याच्यानंतर चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे काय, फार्मवर जास्त पैसा खर्च करणे. आता ते कसं, मी मागंही बोललो होतो, आपला एक व्हिडिओ आत्ता अधूनमधून व्हायरल झाला काय, तर खूप खूप जास्त किती मोठा खर्च करणे एकाच टायमाला, म्हणजे काय 1,00,000 रुपये आहे ना, त्याच्यातले 60-70,000 रुपये फार्मवरच खर्च करायचे आणि मग 30,000 रुपयामध्ये शेळ्या घ्यायला पाहिजे. आता ते 30,000 माणूस काय करतं, आता त्याला तो कोटा तर कम्प्लीट करायचा राहतो, कमीत कमी 10 शेळ्या घ्यायच्या राहत्या किंवा 5 शेळ्या घ्यायच्या राहत्या. मग तो काय करतो, एक तर खराब क्वालिटीचा भंगार माल खरेदी करतो, किंवा मग एकदम सुकड्या साकड्या शेळ्या, कारण क्वालिटीच्या शेळ्या घ्यायच्या म्हटल्यावर क्वालिटीचे पैसे द्यावं लागते भाई. अशा जर 2 शेळ्या घ्यायच्या म्हटल्या तरी बी सध्याच्या काळात 35-40,000 रुपये लागत आहे. तर अशा काही गोष्टी आहे, त्याच्यामुळं नियोजन व्यवस्थित करा ना. त्याच्यानंतर बाह्य परप्रांती शेळ्या खरेदी करणे म्हणजे काय, क्रॉस ब्रीडच्या शेळ्या, परप्रांती शेळ्या म्हणजे काय म्हणतोय मी, जसे की बिटल झाल्या, काठेवाडी झाल्या. आता काठेवाडी बी काय आपल्या महाराष्ट्रातली शेळी नाही, गुजरातची ती, पण कसं आहे ती काऊन मानवली जाते, कारण गुजरातचं आणि महाराष्ट्राचं वातावरण जवळपास सेम असल्यामुळं ती शेळी मानून जाते. पण समजा बिटल झाली, आफ्रिकन बोरगोट झाली, सोजत झाली, जमनापारी झाली, कोटा झाली, ह्या राजस्थानच्या पंजाबच्या जाती आहे, किंवा मग आफ्रिकन बोरगोट ती बाहेरच्या देशातली डायरेक्ट अमेरिका सारख्या ठिकाणाहून तिकून ते काय म्हणतो ना आपण निमकर लाईनचे ब्रीडर वगैरे आणणे. तर ह्याच्यामध्ये शेळीपालक फसतो आणि बंद पडतं. मग त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट, महागड्या शेळ्या खरेदी करणे. महागड्या शेळ्या म्हणजे काय हो, आता तुम्ही कुठंतरी बघितलं एक पिल्लू 35,000 विकतं, 50,000 विकतं, आणि मग त्याच्यामुळे मग शेळी तुम्ही 1,00,000 रुपयाला खरेदी केली. त्याच्यानंतर तुम्हाला रिॲलिटी कळती चालू केल्यावर की अरे मी तर 50,000 शेळी खरेदी केली, पण हिच्या पिल्लाला तर तेवढाच भाव आहे जेवढा माझ्या गावरान शेळीच्या पिल्लाला मागुराला खाटी. एवढंच पिल्लू जर गावरान शेळीचं जर 15-20,000 रुपयाला विकत असेल आणि तेवढंच पिल्लू जर बिटलचं तुम्हाला 15-20,000 खाटीक मागित असलं, तर मग त्याच्यात फरक काही नाही ना. आता काय होतं, बरेचसे लोक काय करतात, यूट्यूबवर बघतात का बाबा 3 महिन्याचं पिल्लू विकलं 50,000, 3 महिन्याचं पिल्लू विकलं 1,00,000. अहो विकतं हो, पण कोणाचं विकतं, 100,000 लोक आहे त्याच्यातून एकजण विकतोय, पण बाकीच्यांना तर कटिंगसाठीच काम चालू आहे ना. तर त्या ब्रीडिंगच्या नादामध्ये काय होतं, तुम्ही बऱ्याचशा वेळेस फसतात. कारण काय राहतं, तुम्ही घ्यायच्या टायमाला हा बोकड घेणार 25,000, पण विकायच्या टायमाला तुम्हाला तो बोकड खाटीक 12-13,000 मागणार आहे ना. एक उदाहरण देतोय बरं का. तर मग काय होतं, बऱ्याचशा गोष्टी फसतात. आता ह्या अशा पाठी आहे मित्रांनो, अशा पाठी खाटीक जास्तीत जास्त 13-14,000 रुपयाला खरेदी करतो, किंवा बोकड जरी असला ह्या लेवलचा. मोठी ती पाठ व्हिडिओमध्ये कमी जास्त दिसत असेल, पण भरपूर माप मोठा आहे तिचावलं, कंबर आहे तिला, कमीत कमी 40 किलोची असेल. तर अशा पद्धतीचं आहे बघा.
तर या पद्धतीचं तुम्ही पिल्लू जर 25-30 हजार रुपयाला खरेदी करत असले तर निश्चित आहे तुमचा तोटा होणार आहे त्याच्यामध्ये. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, परप्रांती शेळ्या खरेदी करण्या अगोदर तुम्ही सुरुवातीच्या तुमच्या भागातल्या सेट झालेल्या शेळ्यापासून सुरुवात करावी. एकदा तुम्हाला जमलं त्याच्यानंतर दुसऱ्या शेळ्या खरेदी करा, तरच तुम्हाला ते परवडेल. आता मी जशी सुरुवात केली होती तर डायरेक्ट काठेवाडीपासून केली, कारण मला त्याच्यातला अनुभव होता सुरुवातीपासूनच. मी पहिल्यापासूनच काठेवाडी शेळी बघतो, जसा लहान आहे तसं माझ्या घरी काठेवाडी शेळी आहे. तर मला त्याच्यामध्ये एवढा काही प्रॉब्लेम आला नाही की बाबा शेळी सेट करणे वगैरे वगैरे. आणखीन बघा काय गोष्टी आहे. आता आणखी ज्या गोष्टी आहे त्या म्हणजे काय, शेळ्या तुमच्याकडे एकतर सेट होत नाहीत बरं का, खरं सांगायचं म्हटलं तर, कारण तुम्हाला तिला किती खाद्य लागतं ते माहीत नसतं. तुम्ही जर असं म्हणत असले की 2 किलो सुका चारा, 1 किलो ओरला चारा, 1 किलो खुराक, 1/2 किलो हे, 5 ml मिनरल मिक्सचर, याच्यावर शेळीपालन होत नाही मित्रांनो. कारण शेळीचं पोट हे अंधाकू आहे, म्हणजे तुम्ही जितकं दिलं तितकं ती संध्याकाळ लोक खातच राहते. सकाळपासून संध्याकाळ लोक बी भाकऱ्या चालत्या आणि 1-1 तासाच्या गॅपवर बी भाकऱ्या चालत्या. जसं तुम्ही त्यांना सेट केलं तशी शेळी ही खात असते. त्याच्यामुळं अंदाज लावायचा नाही कधी, जोपर्यंत खाते ना तोपर्यंत तिला द्यायचं, मन भरुस्तोवर खाऊ द्यायचं, फक्त तिला गॅप द्यायचा तुमच्या हिशोबानं बसवा. आता मी जरी दिवसभर चारत असलो तरी मध्ये मी 2-3 वेळा बसवतो त्यांना घंटा घंटा, म्हणजे कसं राहतं त्या हिशोबानं त्यांना पसण्याला वेळ भेटतो, रवंत करायला वेळ भेटतो. आता रात्रीपासून सकाळपर्यंत रवंतच करताय, तरी बी एकही शेळी तुम्हाला येड्यावानी करताना दिसणार नाही इथे की बाबा इकून तिकडं पळाली आणि एकमेकीला मारताय, कारण त्यांचे पोटं भरलेले आहे. आता त्यांना चरायला न्यायचं आहे, चरायला न्यायचं, पण कसा विषय आहे त्यांचं पोट संध्याकाळ लोक चरून भरलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे आपल्याला पोट भरून खाद्य भेटणार आहे जास्त, येड्यावानी करायची गरज नाही. त्याच्यामुळे काही आराम करताय, काही असे बसले मस्तपैकी. फक्त ती एकच पाट आहे जी तुम्हाला दिसत असेल, 2 पिल्लावाली पळती इकून तिकडं, कारण पिल्लं सोडल्यामुळे ते जरा काशीला डसतात तर ती पळती इकडं तिकडं. अशा गोष्टी आहे बघा. अजून एक सगळ्यात मेन गोष्ट मित्रांनो, मेडिसिनची माहिती. मेडिसिनची माहिती इतकी गरजेची आहे, खूप गरजेची आहे मित्रांनो, कारण मेडिसिन जर तुम्हाला प्रॉपरली टाईमवर मिळालं नाही ना तर तुमचा तोटा होऊ शकतो. कारण काय असतं, आता तुम्हाला माहिती नसतं नेमकं शेळी फुगली का काय झालं का काय झालं, ते पहिल्यांदा सांगितलं की निदान कळत नाही. दुसरी गोष्ट काय असते माहिती का, मेडिसिन योग्य देत नाही तुम्ही, कारण कधी कधी गाभण शेळीला जी मेडिसिन चालत नाही ती मेडिसिन तुम्ही देऊन टाकता किंवा ते इंजेक्शन तुम्ही देऊन टाकता. डॉक्टरनं कोणतं इंजेक्शन दिलं ते तुम्हाला माहिती नसतं, पण डॉक्टर काय करतात तुम्हाला माहिती नसल्यामुळे त्याचा फायदा घ्या. त्यानं काय म्हणत्या, तिला सहन झालं नाही, वातावरण सेट झालं नाही, पण त्यांना चुकीचे इंजेक्शन दिले हे तुम्हाला कधी कळणार. तर ती माहिती घेत चला, कमीत कमी विचारपूस करायला काय हरकत आहे. तुमच्या आजूबाजूचे जे डॉक्टर आहेत त्यांना विचारा की साहेब कोणतं इंजेक्शन दिलं, आता हिला कोणती गोळी यूज केली. म्हणजे असं तुम्ही डॉक्टरांशी संवाद साधल्याशिवाय तुम्हाला या शेळीपालनात सक्सेस होता येणार नाही. त्याच्यानंतर बघा त्याला विचारायचं, आता मुळकांडी लागली तर साहेब तुम्ही ही गोळी दिलीचं नाव काय आहे, तर ती पाठ करण्याचा प्रयत्न करा, तिला तिला लक्षात ठेवा, तिला ध्यानात ठेवा, म्हणजे जेणेकरून तुमचा उद्याचा तोटा टळेल. आता आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहे, जसं की बघा याच्यामध्ये तुम्हाला टाईम कळत नाही किती तास सोडायच्या किती तास बांधायच्या. आणि तिसरी गोष्ट, दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहायचं नाही. म्हणजे काय, एक मेन मुद्दा आहे बरं का, जर तुम्ही असं म्हणत असले मी ह्या या ड्युटीला येईन, मला 2 लाख रुपये पेमेंट आहे, आणि आता मी 1 लाख रुपये वर्षाचा माणूस ठेवतो शेळ्यांमागं आणि त्याच्याकडून 20-25 शेळ्या वळून घेतो, असं होत नाही मित्रांनो. कारण मला माहिती आहे हे शेळीपालन एका माणसाचं नाही आहे, याला कमीत कमी 2 माणसं लागत आहे. फिरस्ती जर असलं तर 1 जण पिल्लाकडं 1 जण शेळ्याकडं, त्याच्यानंतर बंदिस्त जरी असलं तरी समजा 1 माणसाला कधी कधी स्ट्रेस येतो, करता मॅनेज माणूस पण थोड्याफार प्रमाणात. तुम्ही जर म्हणले की बाबा असं होईन तसं होईन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय राहतं माहिती आहे का, आपली तिसरी गोष्ट कधीपासून पुढं धळानाच, पण असू द्या. काय राहतं माहिती आहे का, जेवढं नॉलेज तुम्हाला आहे किंवा जेवढी आतुरता तुम्हाला आहे किंवा जेवढं तुमच्या मनामध्ये ते कुजबूज राहते की मी शेळीपालन करणारच, ती कुजबूज ती आतुरता त्या कामगाराच्या डोक्यात नाही राहत, त्याला फक्त कामासाठी पैशासाठी तो काम करतो आहे एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घेणं खूप म्हणजे खूपच गरजेचं आहे. त्याच्यानंतर चुकीचे किंवा मग खराब क्वालिटीचे ॲनिमल सुरुवातीला खरेदी करणे किंवा मग व्यापाऱ्याच्या भानगडीत फसणे, कारण व्यापारी माणूस आहे. त्याला बघा मित्रांनो, व्यापाऱ्याकडं जो माल असतो चांगला असतो कोणाकडं खराब असतो, काही काही वेळेस आपण बाजारातून खरेदी करतो,
काही काही वेळेस एखाद्या पाहुणे रावळ्याकडून खरेदी करतो, काही काही वेळेस गाभण म्हणून घेतो त्या खाट्या निघतात, काही काही वेळेस खाट्या म्हणून घेतो त्या गाभण निघतात, काही काही वेळेस पिल्लं मरतात, काही काही वेळेस पिल्लापासून सुरुवात करायची असते, काही काही वेळेस बोकडापासून बोकड पालन करण्याची इच्छा होते. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ज्या फंद्यामध्ये तुम्ही पडतात. मी तुम्हाला सांगतो, शेळी पालनाची सुरुवात करायची ना, 100% तुमच्याकडे भांडवल आहे, म्हणजे 1 लाख रुपये भांडवल आहे ना, 70 ते 75 हजार रुपये, कमीत कमी 60-70 हजार रुपये तुम्ही शेळ्यांवर गुतवा. 10-15 हजार रुपयाचं शेड थोडं मोकळं ढाकळं मोडकं तोडकं कसं तरी बांधायचं सुरुवातीला, आणि 10-15 हजार रुपयाचा चारा वगैरे तुम्ही व्यवस्थापन करून ठेवायचं, तेव्हाच तुमचं शेळीपालन हे सक्सेसफुल होत असतं. जर फिरस्तीचा विषय असला तरी बी 2-5 हजार रुपयाचं मेडिसिन हे तुम्हाला खूप गरजेचं आहे, कारण ते 5 हजार रुपयाचं मेडिसिन आणून ठेवलं आणि तुमची 2-3 पिल्लं जरी वाचली तरी तुमचे ते पैसे वसूल होऊन आणि ते काय संपत नाही 5 हजार रुपयाचं मेडिसिन पूर्ण, पण तरी बी खूप जास्त गरजेचं असतं. आणि आणखी एक मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये माझ्या तरुणाला लागतोय शॉर्टकट पैसा. तरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, शेळी पालनामध्ये पैसा भरपूर आहे, पण कधी सुरुवातीचे 2 वेत त्याला खाली फुकट शेळ्या सांभाळावे लागतात, त्याच्यानंतर त्याला प्रॉफिट चालू होतो. पहिल्या वेतामध्ये तर अनुभव घ्यायचं काम चालू राहतं, त्याच्यात पिल्लं मारत्या, शेळ्या रुंगत्या, शेळ्याबी मारत्या काही काही वेळेस. दुसऱ्या वेतामध्ये त्याची कुठंतरी लेवल होती म्हणा किंवा काय, तर समजा 1 लाख रुपये गुंतवले तर 1 लाख रुपये त्याला दुसऱ्या वेतामध्ये कमी जास्त होऊन येतात. 99% लोकांच्या केसमध्ये तर हेच होतं की दुसऱ्या वेतामध्ये कुठंतरी लेवल होती आणि तिसऱ्या वेतापासून त्याचा प्रॉफिट चालू होतो, म्हणजे कमीत कमी 2 वर्ष याच्यात पहिले सुरुवातीला खाली फुकट सांभाळावे लागतात. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची. जर तुम्हाला 6 महिन्यामध्ये प्रॉफिट लागत असेल, 1 लाख रुपये गुंतून 2 लाख घ्यायचे असेल, असं होत नाही. कारण यूट्यूबवर बऱ्याच वेळा मी सुद्धा म्हणलेलो आहे की बाबा मी 1 वर्षात 2 लाख रुपये कमवले, पण पहिल्या वर्षात तुम्हाला ते 2 लाख घेता येत नाही, तुम्हाला ते पहिले 2 वर्ष तर अनुभवामध्येच जातात. त्याच्यानंतर कुठंतरी तुमचं एकदा सेटलमेंट झाली की मग ते काय नियोजन जमत असतं. बघा, नुसते परेशान करतात. मित्रांनो, हा आपला फार्म हाऊस आहे, थोडा छोटासा, 30 बाय 30 असं नात आहे. त्याच्यामध्ये आम्ही पण राहतो, थोडं फार्ममध्ये कसं आपलं शेतात थोडं 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 मॅनेजमेंट आहे, आणि पलीकडं शेळ्या 15 बाय 15 ना, आपण 15 बाय 15 15 बाय समजा या सण असं 25 फूट असन आणि असं 30-40 फूट असन, तर याच्यामध्येच आता शेळ्या वगैरे आपण राहतो. तर हे बघा, हे एकदम मोडकं तोडकं सिस्टम आहे आपलं. 20-25-30 हजारामध्ये आपण बनवलेलं आहे. बाकीचं काही मटेरियल घरचं होतं, पत्र घरचे होते, तर एक जितकं जुगाड करता येईल बरं का, जितकं जुगाड करता येईल तितकं करा, कारण हे सुरुवातीला गरजेचं आहे. हे जर जमलं तर तुमचा तोटा टळू शकतो, नाहीतर मग याच्या तोट्यापासून तुम्हाला कोणी वाचू शकत नाही, तुमचं शेळीपालन 100% बंद पडणार. तुम्हाला आज वाईट वाटलं चालेल मित्रांनो, तुम्ही डिमोटिवेट झाले तरी चालेल, पण उद्या पैसे जाऊन डिमोटिवेट झाल्यापेक्षा आधीच डिमोटिवेट व्हायलेलं कधी बी बरं. बघा मित्रांनो, बरेचसे लोक काय म्हणतात, जमीन नसताना शेळीपालन. बघा मित्रांनो, भाडोत्री जमीनवर होतं, सगळं होतं व्यवस्थित, सगळं काय जमतं, पण शक्यतो स्वतःची जर जमीन असली ना तर कधीही चांगलं बरं का, कारण खूप परवडतं ते. आता ही शेळी ताजी जनलेली बा, काही पिल्लं आहे तिच्यावाले, 2-2.5 महिने झाले असेल त्या पिल्ल्याला, 2.5 महिने तर झाले असेल, पुन्हा लागली आता जणून जाईन. आपण दुधासाठी मधून मधून लावली होती, कारण आपले सगळ्या शेळ्या या वर्षातून एकदाच येतात, त्याच्यामुळं वर्षातून एकदाच वेत घेतो आपण, त्या यायला 2 वेळेस बी येतील 16 महिन्यात, पण आपण घेत नाही ती रिकामी कामं. तुम्हाला ते गणित मी सांगितलेलं, जे कालचा व्हिडिओ जाऊन बघा, ज्यानं बघितलं ना सीन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन बघा. आता त्याच्यानंतर आणखी काय काय गोष्टी तुम्हाला वाटतात ज्या की शेळीपालन बंद पडण्याचं कारण असतं. आता आणखीन एक गोष्ट बरं का, काय काय माझ्या मित्रांचे लग्न होत नाहीत शेळीपालनामुळे, कारण मुलीवाले म्हणतात की बाबा आमच्या मुलीला शेळ्या वाळावं लागेल, झाडून घ्यावं लागेल. तर ह्या गोष्टी पण आहेत, ते तुमचं तुम्ही बघून घ्या, तुमचा प्रश्न तुम्ही सॉल्व करा. पण मग बरं का, फायदा तुम्ही म्हणशान शेळीपालन परवडते का, तर परवडते. फायदा आहे का, तर आहे. तुम्ही फक्त ते फोन लावून ते विचारत जाऊ नका, आईला खरंच परवडतं का, खरंच फायदा आहे का. आहे भाऊ, त्याच्यामुळंच कळू राहिलो. तुम्ही असे फालतू प्रश्न नका विचारत जाऊ की खरंच परवडते का. परवडतं हो, तुमची मेहनत, तुमचं सगळं काही नियोजन हे त्याच्या मागं असतं. त्याच्यानंतर बघा, आपण लगेच मरणारे पिल्लंसुद्धा वाचवले, मरणारे शेळ्यासुद्धा वाचवल्या, ते तुम्हाला दाखवतो. हे बघा मस्तपैकी पाठ लगेच मारायला टेकली होती, आता मस्त टनटन उड्या मारती, खेळती कुत्ती, मस्तपैकी एक नंबर झाली आता. तर बघा, अशा काही गोष्टी आहेत. आता आणखीन एक गोष्ट कोणी म्हणन
दादा आता मग एवढं सगळं माहिती दिली, कसं करायचं काय करायचं बघा, माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भरपूर मिळेल. चॅनल फक्त सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, व्हिडिओला लाईक करत जा, 200 लाईक या व्हिडिओला झाली पाहिजे म्हणजे मला बी बरं वाटेल का बाबा कोणीतरी पवरालं, कोणीतरी लाईक करलं. 200 लाईक म्हणजे भरपूर झाले आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये. नंतर मला माहिती जसं पुढं जाईन तसं तसं या व्हिडिओला लाईक येत जातीन, शेअर होतीन, सबस्क्राईब होतीन, ते तर आहेच. आता त्याच्यानंतर बघा, मेडिसिनची माहिती तुरंत तात्पुरती जर लागत असली म्हणजे शिळी रुंगली आता कोणती मेडिसिन देऊ, व्हिडिओ पाहून तर तुम्हाला भेटतीच, पण जर जवळची मदत लागत असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, 500 रुपये फीज आहे त्याची, 87 66 93 14 08 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, 500 रुपये फीज आहे. ती गोष्ट वेगळी, जर काही माहिती लागत असली तरी तुम्ही विचारू शकता, पण या माहिती व्यतिरिक्त शेळीपालन बंद का पडते तर त्याला दुसरे कारणं काही राहू शकत नाही. आता लोक काय म्हणत्या, हे तर लोक घोड्यावर चालून देत नाही, पै चालून देत नाही, त्यांच्या तर आधी लागायचंच नाही. त्याच्यानंतर पिल्लांची मॉर्टॅलिटी थांबवा, पिल्लं कसे वाचतात ते बघा. मी तर खूप चांगले म्हणजे मला तर वाटतं मी चांगल्या पद्धतीनं पिल्लं सांभाळतो आहे आता. आणि आणखी एक गोष्ट, लोकांच्या फंद्यात पडायचं नाही मित्रांनो, कारण काय राहतं आता तुम्ही त्या NLM चा स्कॅम तुम्हाला नाही माहिती. NLM वर उद्याच्या टायमाला एक व्हिडिओ घेऊन येईन मी. आता एक व्हिडिओ पहिले मी ना आज दुपारून बनवतो, तो म्हणजे काय तर तो म्हणजे आपण हे पिल्लू कसं वाचवलं. 2-3 दिवसापासून तो पोस्टपॉन्ड होतो आहे कारण फोनमध्ये स्टोरेज नव्हतं. आज मी 2-4 GB स्टोरेज खाली केलं आणि हा व्हिडिओ बनवतो आहे, कारण आता हा व्हिडिओ अपलोड करायचा म्हणजे 3-4 GB नेट मला लागणार आहे, तर 3-4 GB स्टोरेजसुद्धा लागतं त्याला. तर त्या हिशेबानं म्हणलं बघू काहीतरी करू, नियोजन करू सगळं व्यवस्थित, तर दुपारहून तो व्हिडिओही तुम्हाला येईल. आणि जर टाकीलाला असेल मी तर तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ भेटून जाईल. बघा सगळं नियोजन व्यवस्थित करूया. पिल्ल संगोपनावर एक मस्तपैकी आपली जी सिरीज चालू आहे ती अजून मी लांबवणार आहे, टेन्शन घेऊ नका. पण एक नंबर होणार सिरीज. आता ह्या शेळ्या जणू द्या मग बघा. आता हे बघा लोडिंग आहे, शेळ्या तर कांतात बघा कशा. त्यांना काही सर्दी वगैरे असं काही नाही, पण ते जनायला आल्या का त्यांचं असं चालूच राहतं. आता हीच काय ती पहिली रुपाटकन आहे ती, तिची ही बी पहिली रुपाट जनाय जनायला आली का लगेच कानायला सुरुवात होऊन जाते. बाकी व्यवस्थित जिल्ह्यात तिथं नियोजन करा, व्यवस्थित सगळं काही नियोजन करा. शेळीपालन सक्सेस व्हायला कोणी थांबवू शकत नाही. जर तुम्हाला खरंच करायचं असेल ना तर हेच कारण आहे बघा, त्याच्यामुळं ते 95% लोक बंद पडत्या, 95% लोकांचा तोटा होतो, कारण त्यांना पुरेपूर माहिती घेत नाहीत, पुरेपूर जमत नाही. मग म्हणत्या अरे बंद पडलं आमचं, हे झालं, याच्यात काही परवडत नाही. उगा त्या रंदे भैयाचे व्हिडिओ पाहिले आणि नादी लागलो आणि मग पुन्हा मग शेळ्या मारत्या, काही मॉर्टॅलिटी होती गा पडत्या. सुरुवातीचे 2 वर्ष तुम्हाला असे तसे काढ नाही बरं का याच्यात. एकदा तुम्ही त्या 2 वर्षातून गेले ना टप्प्यातून, मग तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही याच्यात सक्सेसफुल होण्याचे. बाकीचे काय विचार असतील काय असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगू शकता. बाय बाय, लव यू ऑल. आणि हां, ते NLM स्कीम वगैरे काय आहे ती तुम्हाला सांगतो मी, कसा स्कॅम होतो काय होतो, टेन्शन घेऊ नका. रंदे भैया होणार तो टेन्शन नाही देणार. बाय बाय, लव यू ऑल. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सिम्बा बाय.